विरोधी पक्ष सगळे एकत्र येतात आहेत ही मला वाटते एक चांगली साईन आहे. आणि केंद्रातलं BJP RSSचं गव्हर्नमेंट जे आहे त्याला आपण असा मुकाबला केला पाहिजे आणि त्याला सत्तेवरून आपण बाजूला केलं पाहिजे. ही मागणी घेऊन येतात आहेत एकत्र, ही फार चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आणि सीट शेअरिंग हे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण या बैठकीचं निमंत्रण आपल्याला होतं का? आणि दुसरं की या बैठकीमध्ये जे चर्चा आहेत कॉमन मिनिंग प्रोग्राम करण्या संदर्भामध्ये, तर त्याच्यामध्ये लीड कोण असावा यावरून अजूनही ठरले नाही आहे. ते नितीश कुमार असतील का, शरद पवार असतील का, ममता बॅनर्जी असतील, पण तुम्हाला निमंत्रण होतं आहे ते माल. आम्ही असं हे नॅशनल पार्टीचं होतं असं मी त्या ठिकाणी समजतो आहे आणि त्याच्यामुळे रिजनल पार्टीजना काही त्यांनी बोलवलं नाही हा त्यांचा इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. राहिलं दुसरं याच्यामधला असणारा एक भाग की कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा अगोदर झालेला आहे. मी असं मानतो आहे की मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये असणारा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम झालेला आहे, त्याच्यामुळे अडचण काही येईल.